जी, सिद्धरमैया जी, रणदीप सुरजेवाला जी, डीके शिवकुमार जी, मधु बंगरप्पा जी, शिव राजकुमार जी, गोपाला कृष्णन जी, संगमेश्वरा जी, जयचंद्रा जी, सदाक्षरी जी, हमारे स्टेज पे वरिष्ठ नेता, पार्टी के हमारे कार्यकर्ता बब्बर शेर, भाइयों और बहनों, कर्नाटक के युवाओं, महिलाओं, प्रेस के हमारे मित्रों, आप सबका यहां दिल से बहुत बहुत स्वागत। बहुत गर्मी है, आप दूर दूर से आए, मेरी बात सुनने आए, दिल से आपका धन्यवाद करता हूं। यल्ला वेद के मेले गण्यरिगे माध्यम मित्रे इष्ट बिस्लू कूड़ा बंदी निम्हे धन्यवाद हेल्ती। ये चुनाव पहला चुनाव है जहां बीजेपी के नेताओं ने साफ कह दिया है कि वो हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को, संविधान को बदलना चाहते हैं, खत्म करना चाहते हैं। इवत्तु बीजेपी और संविधान तगी अंत निटे चुनाव नड़ीता है। एक तरफ कांग्रेस पार्टी जो संविधान की रक्षा कर रही है और जिसने हिंदुस्तान की जनता के साथ मिलकर ये संविधान देश को दिया था। इवत्तु अवर कैयल्लि इरतक्कंत ई संविधानवन्न कांग्रेस रक्षणवन्न माड्ता इदे। इवत्तु ई जनरु आ संविधानद रडियल्लि नावेल्लरू कूड बदुकुत्ता इद्दीवि। उसमें अंबेडकर जी की का भी बहुत बड़ा योगदान था। अंबेडकर जी का बड़ा योगदान था। दयविट्टु क्षमिसबेकु अंबेडकर अवरिगे ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲಿ ಇವತ್ತು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ। ಸಂವಿಧಾನ ಮೇ ಸಾಫ್ ಲಿಖಾ ಹೈ ಕಿ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಮೇ ಸಮಾನತಾ ಹೋನಿ ಚಾಹಿಯೆ, ಈಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋನಿ ಚಾಹಿಯೆ। ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಸಮಾನತೆಯನ್ನ ತರಬೇಕು ಅಂತಕಂತದ್ದು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಬರೆದಿದೆ। ಔರ್ ಇಸ್ संविधान में साफ लिखा है कि रिजर्वेशन होना चाहिए। ई संविधान दल्ली रिजर्वेशन बेकु अंत हेळि आगले ओबीसी गे एससी एसटी गे बरेदिट्टिदारे। और इन दो चीजों को बीजेपी मिटाने की कोशिश कर रही है। वो नहीं चाहते कि रिजर्वेशन हो और वो संविधान को जड़ से उठाकर फेंकना चाहते हैं, खत्म करना चाहते हैं। ಈ ಎರಡು ವಿಚಾರಗಳನ್ನ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ತೆಗೆದು ಹಾಕಬೇಕು, ಕಿತ್ತು ಹಾಕಬೇಕು ಅಂತ ಇದ್ದಾರೆ। ಅದನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡತಕ್ಕಂತ ಕೆಲಸ ನಮ್ಮದಿದೆ। ಕುಝ ದಿನ ಪಹಲೆ ಉನ್ಕೆ ನ್ಯಾಷನಲ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ನೇ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಮೇ ಕಹಾ ಜೋ ಭಿ ಸಮಾನತಾ ಚಾಹತಾ ಹೈ ವೋ ನಕ್ಸಲ್ವಾದಿ ಹೈ। ಏನು ಇವತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ ನಾಯಕರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಎಲ್ಲಿ ಸಮಾನತೆ ಬೇಕು ಅವರೆಲ್ಲ ನಕ್ಸಲರು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। पूरी दुनिया के सामने बीजेपी के प्रेसिडेंट ने इस किताब पर एक बार फिर आक्रमण किया। बीजेपी प्रेसिडेंट और ई संविधानवन्न डिसऑनर ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। और फिर उनके प्रधानमंत्री कहते हैं कि हम संविधान की रक्षा करना चाहते हैं। ಒಂದ ಕಡೆಗೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ನಾವು ಸಂವಿಧಾನವನ್ನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। अगर आप संविधान की रक्षा करना चाहते हैं तो आपका प्रेसिडेंट संविधान पर, समानता पर क्यों आक्रमण कर रहा है? वो क्यों कह रहा है कि अगर समानता चाहने वाले लोग नक्सली हैं? कांग्रेस पक्ष नमू नक्सलेट मत बेड नमी इक्वालिटी बेटे ना होराटी। ये प्रधानमंत्री को जवाब देना चाहिए। पीएम और आंसर सर ओके कन्नड लीव ओके सॉरी सर
तो बीजेपी के प्रेसिडेंट ने फिर से इस कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण किया। बीजेपी नोरो मत्ते सती नम संविधान मत्ते तिरचलिके नोड़ता वो सारे लोगों को कह रहा है अगर दलित समानता चाहते हैं, अगर ओबीसी समानता चाहते हैं, अगर आदिवासी समानता चाहते हैं तो वो नक्सलवादी हैं। या ना वो कांग्रेस पक्ष दिन ओबीसी बग्गे नम दलित बग्गे आदिवासी बग्गे मातनाडिदरे नमगे यूरो नक्सलवादी अंत हेल्तिदारे। इससे बड़ा कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण नहीं हो सकता है। ಇದರಿಂದ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲೆ ಆಕ್ರಮಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಇಲ್ಲ। ಬಿಜೆಪಿ ಕೆ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ಕೋ ಏಕದಮ್ ಇಸ್ತೀಫಾ ದೇನಾ ಚಾಹಿಯೆ ಔರ್ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಕೋ ದೇಶ ಕೆ ದಲಿತೋ ಸೆ ಪಿಛಡೋ ಸೆ ಆದಿವಾಸಿಯೋ ಸೆ ಮಾಫಿ ಮಾಂಗನಿ ಚಾಹಿಯೆ ಕಿ ಉನ್ಕೆ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್ ನೆ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಪರ ಆಕ್ರಮಣ ಕಿಯಾ। ರಾಷ್ಟ್ರದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಅವರಿಗೆ ಬಿಜೆಪಿ ಅವರ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರತಕ್ಕಂತ ಜೆಬಿ ನಟ್ಟಾ ಅವರು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ ಅವಮಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ದೇಶದ ಜನತೆ ಮುಂದೆ ಅವರಿಗೆ ಅಪಾಲಜಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಘೋಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಔರ್ ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಕೋ ಕರ್ನಾಟಕ ಕಿ ಜನತಾ ಸೆ ಔರ್ ಹಿಂದೂಸ್ತಾನ್ ಕಿ ಹರ್ ಮಾತಾ ಬಹನ್ ಸೆ ಭಿ ಮಾಫಿ ಮಾಂಗನಿ ಹೋಗಿ। ಪ್ರಧಾನ ಮಂತ್ರಿ ಅವರಿಗೆ, ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ, ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ವಾಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂತ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ತಾಯಂದ್ರಿಗೆ ಅಕ್ಕಂದ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಈ ಒಂದು ಸಂವಿಧಾನದ ಬಗ್ಗೆ ಅವು ಮಾತನಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ ಬಗ್ಗೆ ಅಪಾಲಜಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ। ಪ್ರಜ್ವಲ್ ರವನ್ನ 400 ಮಹಿಳಾಂ ಕಾ ರೇಪ್ ಕರ್ತಾ ಹೇ, ಪ್ರಜ್ವಲ್ ರವನ್ನ 400 ಮಹಿಳಾಂ ಕಾ ರೇಪ್ ಕರ್ತಾ ಹೇ, ವಿಡಿಯೋ ಬನಾತಾ ಹೇ। ಪ್ರಜ್ವಲ್ ರೇವನ್ನ ಅವರು ಸುಮಾರು 400 ಜನ ಹೆಣ್ಮಕ್ಕಳ ಜೊತೆಗೆ ನೋಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇಡೀ ದೇಶಕ್ಕೆ ಗೊತ್ತಿದೆ, ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ದೀರಿ। ये सेक्स स्कैंडल नहीं है, इसको मैस रेप कहा जाता है। ಇದು ಒಂದು ಸೆಕ್ಸ್ ಸ್ಕ್ಯಾಂಡಲ್ ಇಲ್ಲ, ಇದನ್ನ ಒಂದು ಮಾಸ್ ರೇಪ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ತಿಳಿಬೇಕಾಗುತ್ತದೆ। ಔರ್ ಸ್ಟೇಜ್ ಮೇ ಕರ್ನಾಟಕ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮ್ಯಾಸ್ ರೇಪಿಸ್ಟ್